शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य आणि रास्त भाव मिळावा, तसेच शेतमालाला योग्य बाजारपेठ सोयी सुविधा मिळाव्या या उद्देशाने भारतातील पहिली खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती परफेक्ट कृषी मार्केट यार्डच्या 7व्या शाखेचा शुभारंभ पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. परफेक्ट कृषी मार्केट यार्डच्या माध्यमातून 33 वर्ष शेतकऱ्यांना सेवा दिली जात आहे. आणि गर्वाची बाब म्हणजे नाशिकच नव्हे तर सोलापूर, राजस्थान, जालोर, राजस्थान, बाडमेर, गुजरात, कच्छ, भूज, गुजरात मांडवी यांसह दुबई येथेही कृषी आयात निर्यात केंद्र कार्यरत आहे. गुरुवारी वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा आणि इतक्या वर्षांपासून साथ देणाऱ्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान तसेच स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परफेक्ट कृषी मार्केट यार्ड यश लॉन शेजारी नांदूर शिवार निलगरी पागे समोर पंचवटी नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. बापूशेठ विश्वनाथ पिंगळे परफेक्ट कृषी मार्केट यार्डचे प्रोप्रायटर तसेच भाजपा नाशिक महानगर जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष यांनी सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले. एक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत भारतीताई असतील, सीमाताई असतील, देवेनीताई असतील, या सर्व मान्यवरांचे मी इथं आभार मानतो. त्यांनी वेळ काढून आपल्याला वेळ दिला आणि सर्व शेतकरी बंधूंनी माझ्यावर इतकं प्रेम केलं. मी 10 वर्षामध्ये मी आत्तापर्यंत जे बघितलं, जे कमवलं असेल दादा, तर ते फक्त या शेतकऱ्यांच्या जीवावर मी मोठा आहे आणि या शेतकऱ्यांनी मला भरभरून दिलंय. आज जर बघितलं असेल दादा, ही सगळी शेतकरी माझ्या प्रेमा खातीर इथं आले. फार पुण्यापासून असेल तर सोलापूर पासून त्या इथे असेल तर आज दादा तुम्हाला दिसत असेल, सगळं औरंगाबाद तुमच्या पाठीमागे बसलेला आहे. हो, सर्व इतक्या 450-500 किलोमीटर वरून आलेले आहेत. परफेक्ट नावाप्रमाणे या क्षेत्रात परफेक्शन येण्यासाठी शेतमाल पिकला तरी त्याचं मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे. मार्केटिंग झालं तर तो फायदा शेतकऱ्यांना होतो. आणि मला वाटतं त्या दिशेने त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रायव्हेट सेक्टरनी पण त्यांचा
एक प्रकारचा मी म्हणेल सहभाग दिला पाहिजे, तो त्यांनी देण्यासाठी कायम पुढाकार ठेवला. मला वाटतं खूप महत्वाचं त्यांनी एक उदाहरण दिलंय. तर मी नाशिक जिल्ह्याची कन्या म्हणून आदरणीय पिंगळे साहेबांचं अभिनंदन करते की त्यांच्या या यशामुळे आज वेगवेगळ्या ठिकाणी, मग राजस्थान असेल, राजस्थानमध्ये 2, गुजरातमध्ये 2, महाराष्ट्रात 2, आणि फक्त इथेच नाही तर दुबईला सुद्धा त्यांनी ही झेप पुढे नेलेली आहे. एक भारतीय शेतकऱ्याचा मुलगा चांगलं काम या क्षेत्रात परफेक्ट दृष्टीने करू शकतो याचं उदाहरण त्यांनी मला वाटतं आपल्या समोर ठेवलंय. मी या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला एवढंच म्हणेन की या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे काय, तर यांनी काय मेहनत केली आहे, काय वापर केलाय, काय काय टेक्नॉलॉजी वापरली आहे. आज सरकारने पण इनाम पोर्टल आणलंय. इनाम पोर्टलच्या माध्यमातून मार्केट कमिट्यांमध्ये 4:30 वाजेपासून सगळे इथं बसलेले आहेत. तुम्हाला पण भूक लागली हे मला मान्य आहे. मी कार्यक्रम थोडा उशीर झालाय, पण एक आपले साहेब दुसऱ्या कार्यक्रमाला असल्यामुळे त्यांना थोडासा उशीर झालाय. पण राहुल भाऊ हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. भारतीताई असतील, सीमाताई असतील, देवेंद्रताई असतील, या सर्व मान्यवरांचे मी इथं आभार मानतो. त्यांनी वेळ काढून आपल्याला वेळ दिला आणि सर्व शेतकरी बंधूंनी माझ्यावर इतकं प्रेम केलं. मी 10 वर्षामध्ये मी आत्तापर्यंत जे बघितलं, जे कमवलं असेल दादा, तर ते फक्त या शेतकऱ्यांच्या जीवावर मी मोठा आहे आणि या शेतकऱ्यांनी मला भरभरून दिलाय. आज आज जर बघितलं असेल दादा, ही सगळी शेतकरी माझ्या प्रेमाखातीर इथं आली. फार पुण्यापासून असेल तर सोलापूरपासून त्या इथं असेल तर आज दादा तुम्हाला दिसत असेल, सगळं औरंगाबाद तुमच्या पाठीमागे बसलेलं आहे. हो, सर्व इतक्या 450 किलोमीटर वरून आलेले आहेत. या 500 किलोमीटर फक्त माझ्या एकमेव प्रेमाखातीर ही सगळी मंडळी इथं आली. मी सगळ्यांचे आवर्जून आभार मानतो. याच्यात भरपूर असे शेतकरी आहेत का ज्या शेतकरी माझ्या 2002 पासून माझ्या बरोबर आहे दादा, आजही ते शेतकरी माझ्या बरोबर आहेत. त्यांची तिसरी पिढी माझ्याकडे माल विकायला येते. आज त्यांचे जे आहेत इथं निकम साहेब आणि त्यांचे दोघं पण आलेले आहेत दादा, त्या हे शेतकरी 2002 पासून माझ्या बरोबर आहेत. मी तुम्हाला विनंती करतो का 1-2 मिनिटात त्यांचा दोघांचा सत्कार करावा तुम्ही. सगळ्यांना पहिले माझा नमस्कार. मी बापू पिंगळे. गेल्या 10 वर्षापासून आपण 2014 परफेक्ट कृषी मार्केट यार्ड चालू केलंय. आज त्याला 10 वर्ष पूर्ण झालीत आणि हा सगळा समुदाय आहेत, ह्या सर्वांमध्ये माझे 10 वर्ष कसे निघून गेलेत समजलंच नाही. आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद म्हणून आज मी इथं हे 10 वर्ष पूर्ण करू शकलो. आजचा कार्यक्रम हा सगळ्यात उत्साह म्हणून शेतकरी जे 10 वर्षापासून शेतकरी इथं येतात, ते 2 वर्षापासून काही शेतकरी येत नव्हते, त्यांचे डाळिंब नसल्यामुळे ते इथं येत नव्हते, त्यांना सगळ्यांना एकत्र करण्यासाठी हा वर्धापन दिन आपण साजरा केला. शेतकऱ्यांसाठी भरपूर काही योजना आहेत, काही मोदी सरकारने पण आणल्यात, पण त्या खालपर्यंत पोहोचल्या जात नाहीत. त्या शेतकऱ्याच्या याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, याच्यापर्यंत स्थळापर्यंत पोहोचले पाहिजे, त्याचा प्रयत्न आपण करणार आहे. प्रायव्हेट मार्केट कमिटीची स्थापना केली आणि हा 10वा वर्धापन दिन या ठिकाणी होता. 10 वर्षात त्यांनी जी प्रगती केली, ज्या शेतकऱ्याशी त्यांचे 10 वर्षात संपर्क आले राज्यभरातल्या, त्या सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी चर्चा सत्रामध्ये भाग घेतला आणि ज्या शेतकऱ्यांनी चांगला माल पिकवला आणि एक्सपोर्ट केला अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यासाठी या ठिकाणचे सर्व लोकप्रतिनिधी आणि मी मुद्दा म्हणून या ठिकाणी उपस्थित झालो होतो. एकूण मागच्या काही दिवसांपासून महायुती संदर्भात याचं काहीच नाही विचारायचं. महायुती संदर्भात भाषणात सांगितलं आहे. काल दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडलेली आहे, नेमकं कधीपर्यंत हा तिरा मार्गी लागेल? मला असं वाटतं की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायला अजून 8 दिवस बाकी आहेत.
आणि सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. भारतीय जनता पक्ष केवळ निवडणुकीच्या तयारीला आत्ताच लागला असं नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा सतत निवडणुकीची तयारी करत असतो आणि उमेदवार ठरवण्याची आमची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिये पद्धतीप्रमाणे आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे. ते पार्लमेंटरी बोर्डामध्ये या विषयावर चर्चा होती आणि पार्लमेंटरी बोर्ड जो उमेदवार ठरवल तो उमेदवार आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करतो. स्थानिक पातळीवर अशा प्रकारची उमेदवाराविषयी चर्चा कुठल्याही प्रकारची होत नाही. काल दिल्लीला बैठक झाली, मी पण त्या दिल्लीच्या बैठकीमध्ये होतो. आमची मतदारसंघवाई चर्चा झाली, परंतु अद्यापर्यंत श्रेष्ठींना निर्णय कुठल्याही प्रकारचा घेतला नाही किंवा पार्लमेंटरी बोर्डानं घेतला नाही. जेवढ्या लवकर ते निर्णय घेतील तेवढ्याच लवकर आम्ही तुम्हाला तो निर्णय कळवू. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सोबत जे दोन पक्ष आले दोन्ही पक्षाला एकेरी अंक जागा मिळतील अशा पद्धतीच्या या बातम्या, त्याच मुद्द्यावरती रामदास कदमांनी सुद्धा आज नाराज. या बातम्या पूर्णपणानं निराधार आहे. या टेबलवर बसून तयार केलेल्या बातम्या आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणाही जबाबदार नेत्यानं किंवा त्यांच्यातल्या कोणाही जबाबदार नेत्यानं एक आकडी जागा आम्ही त्यांना देऊ असं म्हणलेलं नाही. अजून याची एकत्र बैठक जेव्हा होईल त्या दोघांचे प्रस्ताव आणि आमचा प्रस्ताव एकत्र केला जाईल. त्यांची मागणी काय आहे हे विचारात घेऊन त्यांना सन्मानपूर्वक जागेची वाटणी दिली जाईल. कुठल्याही पक्षाला नाराज होण्याचं काही कारण नाही. बच्चू कडू पण म्हणाले दादा एकीकडे परिस्थिती असं, तुम्ही मगाशी चिठ्ठी बॉम्ब टाकलेला आहे, माझ्या खिशात यादी आहे म्हटलं होतं, भाजपला काय? सगळ्या मतदारसंघाची नावं आहेत महाराष्ट्रातल्या. मी जर त्या बैठकीचा एक मेंबर असेल, त्याच्यावर जर आम्ही चर्चा केली असेल, तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघवाईज आम्ही चर्चा केली की त्या मतदारसंघाची स्थिती काय आहे. कारण गेले 30-35 वर्ष मी बी आमदार खासदार आहे, मी राज्याचा अध्यक्ष होतो. काल देवेंद्रजी फडणीस होते, मी होतो, सुधीर मुनगंटीवार होते, चंद्रकांत दादा होते, बावनकुळे होते, आशिष शेलार होते, आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि मतदारसंघावाईज सगळ्या त्याच्यावर चर्चा केली. परंतु अद्यापही उमेदवाराचा कुठलाही निर्णय झाला नाही. तो निर्णय करण्याचा आम्हाला अधिकार नाही. पार्लमेंटरी बोर्ड ठरव. काय वाटतं महाराष्ट्राला किती जागा उलटली भाजपचा पुन्हा विजय होऊ शकतो? जिथे आपले उमेदवार 45 जागा NDA जिंकेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही. त्या चिठ्ठीमध्ये नाशिकची जागा ही भाजपला आहे की शिवसेनेला आहे कळू तुम्हाला. दादा बच्चू कडू यांनी पण असं म्हटलंय की महायुतीच्या बैठकींना बोलवलं जात नाही, मित्रपक्षांना चर्चेत सहभागी केलं जात नाही, मित्रपक्षांना जागा देणं हा विषय राज्य पातळीवर जे नेते चर्चा करतात त्यांचा विषय, या विषयाशी माझा काही संबंध नाही. किती दिवसामध्ये या जागेसंदर्भात झाल्याबरोबर आपल्याला सांगू आम्ही. मी ऐकलंच नाही ते. दांडू साहेब राहुल गांधी आता महाराष्ट्रात येत आहे, त्यांची भारत नाही जोडो यात्रा आहे, काही दिवसात आचारसंहिता लागेल असंही देखील म्हणतात. सरकारवर जोरदार हल्लाबोल ते करणार आहेत, कसं बघताय त्यांच्या? सरकारवर हल्लाबोल काय, ती इथं थोडे करतात. लंडनला जाऊन ते देशाच्या लोकशाहीला धोका आहे अशा प्रकारचं ते म्हणले. आणीबाणीपेक्षा तर काही जास्त धोका नाही. एका बाजूला G20 परिषद आपल्या देशात झाली, 175 देशाचे लोक आलेत, त्यांनी आपल्या देशाचं कौतुक केलं आणि त्या टायमाला लंडनमध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही खतऱ्यात आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या बोलण्याला गांभीर्यानं घेण्याचं काही कारण नाही. अमित शहांवर टीका केलेली आहे, ते म्हणलेत की मला बाळासाहेबांच्या खोलीत सांगितलं होतं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देतो पण अमित शहा खोटं बोलतात. तो प्रश्न तर आता लय जुने विचारू राहिला. तुम्हाला सगळ्याला सांगतो, ज्या टायमाला बोलणी झाली त्या टायमाला मी राज्याचा अध्यक्ष होतो. मी देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, अमित भाई, आमची जी भारतीय जनता पार्टीची टीम होती ही टीम या विषयात चर्चेला मातोश्रीवर गेली होती. त्यांनी सुद्धा त्यांचे काही कार्यकर्ते बोलवले होते. गेल्याच्या नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर सहजपणानं उद्धव ठाकरे अमित भाईला असं म्हणले, आपण जरा अंदर बैठेंगे 2 मिनिट. ते आत गेले, 20 मिनिटं चर्चा केली आणि बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, चला
आमचं ठरलं, आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ. प्रेसमध्ये एवढंच सांगायचं की भाजपनं किती जागा घ्यायच्या आणि शिवसेनेनं किती जागा घ्यायच्या, लोकसभेच्या आणि विधानसभेमध्ये आमची युती राहणार आहे एवढं ठरलं. आम्ही प्रेसला गेलो, प्रेस कॉन्फरन्स झाली, निवडणुका जाहीर झाल्या. पूर्ण निवडणुकीमध्ये आमच्या नेतृत्वानं आमचे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.